कचरा कोंडीनं त्रस्त झालेल्या औरंगाबादकरांना आता आणखी एक कराचा भार सोसावा लागणार आहे. तुमच्या घरातील, घरासमोरचा, दुकानातील सगळ्याच कचऱ्यावर आता उपभोक्ता कर लावला जाणार आहे. पाहूया त्या संदर्भातला खास रिपोर्ट. गेल्या 3.5 महिन्यांपासूनच्या कचरा कोंडीमुळे पर्यटन नगरी औरंगाबादची रयाच गेली आहे. कचरा कोंडी फोडण्यासाठी पालिकेनं विविध प्रयोग केले, मात्र सगळे निष्फळ. त्यात आता पालिकेनं नवा फंडा शोधलाय. शहरातला कचरा उचलण्यावर आता कर लावला जाणार आहे. निवासी घरातून दिवसातून एक वेळ कचरा उचलण्यात येईल. 1 रुपया प्रतिदिन कर लागेल. महिना 365 रुपये. छोट्या व्यावसायिकांचा 2 वेळा कचरा घेण्यात येईल. प्रतिदिन 2 रुपये कर लावण्यात येईल. महिना 730 रुपये. हॉटेल्स, मोठ्या व्यावसायिकांकडून 10 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत कर आकारण्यात येईल. शहरातील 2,20,000 घरं आणि 22,500 व्यावसायिक आस्थापनांमधून वर्षाचं 10 कोटींचं उत्पन्न अपेक्षित आहे. स्वच्छता कर वसूल केला जातोय, मात्र त्यातून फारसं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उपभोक्ता कराचा फंडा पालिकेनं अवलंबलाय. कचरा संकलन आणि ट्रान्सपोर्ट करता खर्च येणार आहे. त्याच्याकडे कुठेतरी नागरिकांना या ठिकाणी त्यांच्याकडनं एक नाममात्र शुल्क या ठिकाणी प्रत्येक महिन्याला या ठिकाणी वसूल व्हावं आणि नागरिकांना सुद्धा त्याची जाणीव व्हावी. दर महिन्याला 1 रुपयाप्रमाणे आम्ही तो लावलेला आहे. यावर व्यापाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. ऑलरेडी जेव्हा आम्ही महापालिकेला कर भरतो, त्यात नळपट्टी असेल, कचरा कर असेल, त्याचप्रमाणे सिवरेज कर असेल, विविध कर सगळे त्यामध्ये दिलेले असतात आणि ते ऑलरेडीच आम्ही भरत आहोत. तरीसुद्धा हा उपभोक्ता कर का आणि कशासाठी लागू करताय? कराच्या माध्यमातून पालिका शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर पालिका स्वतः जे काही करते त्यातून शहर कचरा मुक्त करणं शक्य झालेलं नाही. त्यात अशा पद्धतीनं कर लावून पालिका काय साध्य करणार, हाच खरा प्रश्न आहे. औरंगाबादहून विशाल करोळे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.